मुंडन करून अर्धनग्न अवस्थेत हजारो विद्यार्थी पुण्यामध्ये आंदोलन करत आहेत, ज्यांच्याकडे सरकारचं लक्ष नाही आहे. महाराष्ट्रामध्ये BSc अग्री ही डिग्री प्रोफेशनल डिग्री म्हणजे व्यावसायिक डिग्री मानली जाते. आता महाराष्ट्रातील ॲग्रिकल्चरल पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री म्हणजे MSc ॲग्रिकल्चर, MBA ॲग्री किंवा PhDला 2018-2019 GR नॉन प्रोफेशनल म्हणजे अव्यावसायिक घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी कुटुंबातील असलेले विद्यार्थी आपल्या आर्थिक उत्पन्नाच्या अडचणीमुळे पर सेमिस्टरला 25,000 ते 30,000 MSc आणि 60,000 ते 70,000 MBA ॲग्रीसाठी भरू शकत नाहीत. हे सर्व विद्यार्थी शेतकरी किंवा अगदी सर्वसामान्य कुटुंबातील असून यांचे प्रवेश महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाच्या MCAR CET नुसार निश्चित झालेले आहेत. जर सरकारी महाविद्यालयात एवढ्या परीक्षा शुल्काचा बोजा असेल तर या विद्यार्थ्यांनी शिकावं की नाही हा प्रश्न निर्माण होतो. शासकीय महाविद्यालय काय कामाची जर एवढी फी भरावी लागत असेल तर. शिवाय व्यावसायिक दर्जा काढून घेतल्यानं EBC अर्थात स्कॉलरशिप बंद करण्यात आल्या व परिणामी शिक्षण शुल्कात 2 ते 3 पटीने वाढ करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता चालू असलेली डिग्रीज अर्धवट सोडण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे हे सर्व कृषी पदव्युत्तर विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे की सरकारने यावर लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा व कृषीप्रधान संस्कृती असलेल्या भारत देशातील शेतकरी पुत्रांना न्याय मिळवून द्यावा. तुम्ही या विद्यार्थ्यांच्या सोबत असाल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रश्न आपापल्या परीने उचलण्याचा प्रयत्न करावा आणि हा व्हिडिओसुद्धा आपण जसाच्या तसा तुमच्या सोशल मीडियावर शेअर करू शकता व पाठिंबा नोंदवून सरकारचं लक्ष या प्रश्नाकडे ओढवू शकता. असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी मंडळी या मराठी माणसांच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच घेऊन पुढचा व्हिडिओ, तोपर्यंत रजा द्या. जय महाराष्ट्र.